शहर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला परिसर में 132वें भीम जयंती महोत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाए जा रहे हैं। इस अवसर पर 14 अप्रैल को सुबह से ही इस उत्सव की शुरुआत हो गई। सुबह डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर परिसर की पूर्णाकृति प्रतिमा को बुद्ध वंदना की गई। इस वक्त अनेक अनुयायियों एवं गणमान्यों द्वारा इस महावान को मान वंदना दी गई। इस कार्यक्रम के बाद रंग बिरंगे झंडों के साथ भव्य बाइक रैली का आयोजन किया गया। इस अवसर पर विभिन्न रंगों के फेटों के माध्यम से समाज के संदेश को प्रदर्शित किया गया। इस समय महिला पुरुष के साथ ही अनेक नागरिकों ने अपनी उपस्थिति दर्शाई। इस जयंती के अवसर पर आज विभिन्न प्रकारों के कार्यक्रमों का भी आयोजन किया गया है। भीम महोत्सव मोठ्या उत्साहात इंगणघाट शहरात साजरा केला जात आहे, तेव्हा भाईबाब साहेबांना अभिवादन करण्याकरता अनेक लोक अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत। तेव्हा आपल्यासोबत डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचा सचिव डॉ अनिल भाऊ आहे, त्यांच्याशी आज जयंतीनिमित्त आपण काय संदेश देऊ शकता? या जयंतीनिमित्त आधी मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो, या देशातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। या जयंतीनिमित्त एकच संदेश देऊ इच्छितो की या देशामध्ये दुय्यम दर्जाचं नागरिकत्व गोरगरिबांना देण्याचा प्रयास राज्यकर्ते करत आहेत, त्या प्रयासाला आपण सगळ्यांनी समर्थपणे तोंड देणं गरजेचं आहे। संविधानाने सगळ्यांना समान हक्क आणि अधिकार, समान नागरिक कायद्याचा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला होता, त्या प्रस्तावानुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि अधिकार आहेत। आणि राज्यकर्ते आत्ता या नागरिकांमध्ये दुय्यम दर्जाचं नागरिकत्व OBC मागासवर्गीय गोरगरिबांना देण्याचा प्रयत्नात आहे, तो प्रयत्न हाणून पाडावा, त्यासाठी शक्ती मिळावी आणि त्यासाठी लोकांनी संघर्ष करावा, एवढाच संदेश आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी देऊ इच्छितो। एकूणच आपण जेव्हा आलो, मौलिक संदेश जो आहे देशातल्या लोकांना आणि नागरिकांना आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल जवादे साहेब यांनी दिलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता अनुयायी आणि अभिवादन करताना मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शवत आहे, असेच काही चित्र बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज दिसून राहिलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, पण यावेळीची जी बाईक रॅली आहे विविध प्रकारच्या पोशाखाने आणि विविध प्रकारच्या झेंड्याने सजलेली आहे, असेच काही दृश्य आपण बाईक रॅलीमध्ये पाहू शकतो। तेव्हा बाईक रॅलीमध्ये असलेल्या महिलांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा महिलांना सुद्धा विचारू या बाईक रॅलीनिमित्त आपण कुठला संदेश देणार आहे? संदेश म्हणजे तिरंगा झेंडा घेऊन आम्ही रॅली काढण्याचं ठरवलं आहे, म्हणजे फक्त निळाच झेंडा आम्हाला दाखवायचा नव्हता, ती सर्व समान इथं बाबासाहेबांचा जो समानतेचा अधिकार दिला त्याबद्दल ही रॅली निघत आहे। एकूणच बाबासाहेबांनी जो समानतेचा अधिकार दिला आहे त्यानिमित्ताने विविध प्रकारची म्हणजे आज यावेळी जी आहे विविधतेने नटलेली अशीच काही बाईक रॅली आपण दृश्यांमध्ये बघू शकता। तिरंगा झेंडा आहे, त्याच्यानंतर पांढरा निळा अशा विविध रंगात नटलेली ही रॅली आहे। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।